आणि पालघरला एक महत्त्वाची बातमी आहे. वाडा भिवंडी महामार्गावर खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे संतप्त नागरिकांकडून वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. 3 दिवसांपूर्वी डॉक्टर नेहा शेख हिचा खड्ड्यामुळे जीव गेला, नंतर काल रात्री उशिरा रामप्रसाद गोस्वामी यांचा खड्ड्यामुळे अपघातात मृत्यू झाला. रस्ते दुरुस्तीचा ठेका असलेल्या सुप्रीम कंपनीचं कंत्राट रद्द करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत यावेळी संतप्त स्थानिक नागरिकांकडून कुडूस इथे हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये मृत्यू 2 झालेले आहेत. त्यानंतर संतप्त नागरिकांनी तीव्र आक्षेप व्यक्त केले आहेत, तीव्र भावना व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. राहुल, साहजिकच आहे नागरिक स्थानिक नागरिक संताप व्यक्त करतायत, कारण या सगळ्या खड्ड्यांचा त्रास या स्थानिक नागरिकांना होता, अनेक अपघात होत आहेत. आता तर चक्क 2 जीव गेलेले आहेत गेल्या 2 दिवसांमध्ये. नक्कीच मनोज, ते आपण बघायला गेलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्याय असलेला हा मनोरवाडा भिवंडी असा महामार्ग आहे, जो 64 किलोमीटरचा आहे. मात्र गेली 7 ते 8 वर्ष या महामार्गाचा ठेका जो आहे तो सुप्रीम कंपनीला देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या महामार्गाची दुरावस्था आहे ती सुधारण्यात या कंपनीला वारंवार अपयश आलेलं पाहायला मिळालंय. मागील या 7 ते 8 वर्षांमध्ये वारंवार अपघात घडत आहेत. मागील 2 दिवसात आपण बघायला गेलं तर 2 मृत्यू जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत खड्ड्यांमुळे, आणि त्याचाच रोष म्हणून संतप्त नागरिकांनी हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो मागील 3 तासांपासून रोखून धरलेला आहे. एकूणच सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्यावरती आणि सुप्रीम कंपनीच्या जे व्यवस्थापक आहेत त्यांच्यावरती 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रतिक्रिया ज्या आहेत, ज्या मागण्या आहेत त्या आता तिथून होताना स्थानिकांच्या पाहायला मिळत आहेत. मात्र कुठेतरी अजूनही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला नाही, आणि त्याच्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत त्या आपल्याला या महामार्गावरती पाहायला मिळतात. संतप्त नागरिकांच्या तीव्र भावना समोर आलेल्या आहेत. आपण फक्त 2 दिवसांपूर्वी सुद्धा मृत्यू झाला होता, आणि काल रात्री एका वृद्धेचा माता मृत्यू झालेला आहे. खड्ड्यांमुळे जीव चाललेले आहेत आणि प्रशासन मात्र कोणतीही दखल घेत नसल्यामुळे थे स्थानिक नागरिकांनी कंत्राट रद्द करण्याची मागणी केलेली आहे, आणि 302 गुन्हा सुद्धा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेतं हे बघणं आता कुठेतरी उत्सुकाचं ठरणार आहे.